बालकांची शारीरिक वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी विविध कृतीयुक्त स्पर्धांचे आयोजन हवे. शारीरिक विकास चांगला झाल्यामुळे सामाजिक समायोजन नीट साधता येते. बालकांच्या स्वप्रतिमा विकसित होतात. बालकांना आत्मविश्वास येतो. पॅरा मानवी साधनसंपत्तीचे व मनुष्यबळाचे रहस्य हे बालकाच्या संपूर्ण विकासात लपलेले असते. राष्ट्रातील सर्वच बालकांच्या आत्मप्रतिमा निकोप ठेवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यकाळात राष्ट्राचे मनुष्यबळ शतपटीने दर्जेदार होईल. पॅरा कारक कौशल्यांचा विकास बालकाच्या समायोजनावर निरनिराळ्या तऱ्हेने परिणाम करतो. वेगवेगळ्या कारक क्रियातून बालकाचे शरीर निरोगी राहत असते. बालकांच्या स्नायूंच्या कौशल्यपूर्ण विकासासाठी त्यांना दोरा ओवणे, चित्र काढणे, रंग भरणे, घडीकाम करणे, मातीच्या वस्तू तयार करणे इत्यादी कृतींवर व खेळांवर भर द्यावा. कारक क्रियांमुळे बालकांचे समाजीकरणही सुलभ होते व त्यातून त्यांचा स्वत्वविकास होतो. पॅरा बालकांची शारीरिक वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी बालकांना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता कशी राखावी यासाठी नियमितपणे दैनंदिन उपक्रम ठेवावे. विविध भाज्या फळे अन्नघटकांची चित्रे काढून वा जमवून चिकटविण्यास बालकांना सांगावे. अन्न बारीक चावून खाण्याची सवय लावावी. तसे खाल्ल्याने होणारे फायदे सांगावेत. बालकांच्या मनात अनुभवाचे अनेक मानसिक आकृतीबंध तयार होतात. ते प्रामुख्याने प्रतिमेच्या रूपात असतात. त्यामुळे भाषा विकास हा बाल शिक्षणातील मानसिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भाषा विकासात श्रवण भाषण वाचन व लेखन या चारही कौशल्यावर भर असावा.